चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या पीक विमा मोर्चा संदर्भात बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले बच्चू कडू हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. बच्चू कडू यांनी पुणे येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे नेते हे विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढत आहे पण सरकारमध्ये असताना ते शिवसेनेचे मंत्री का झोपा काढतात का असं म्हणत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे मात्र अनेक दिवस झाले तरी सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही. शेतकऱ्याला अजून कर्जमाफी मिळालेली नाही तरी पण हे सरकार फक्त मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरूनच वाद घालत आहे. मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.